नमस्कार आणि योकार तुमकां सगळ्यांक आयच्या ह्या खाशेल्या कार्यक्रम आणि आयज 18 जून म्हटलं की अख्ख्या गोंयकारांक एक चिंतपाक येता कशें गोंय रेव्होल्युशन फूल सुरवात जाल्ली क्रांती सुरवात जाल्ली आणि हे जाल्ले मडगांवच्यान आणि मडगांव लोहिया मैदान हांगाच्यान ही सगळी सुरवात जाल्ली आमचे गोंय कशें आशिल्ले आणि आता गोंय कशें आसा खुबश्यो गजाली विचार करपासारख्यो आसा खुबशे विषय आसा गोंयांत खुबशे पॉलिटिकल लिडर्स आसा ह्या विशयाचेर उलयतात आयज अशेंच एक लिडर गोवा फॉरवर्ड पार्टीचे लिडर आमच्या स्टुडियोन आसात त्यांच्या कडेन आम्ही भासाभास करूयात येस विजय सरदेसाय आमच्या बरोबर स्टुडियोन आसा सर योकार तुमकां सगळ्यांत पयली म्हणजे हांव चड उलोवपाक वचना म्हणजे पॉलिटिकली इतल्यो घडामोडी चालू आसा डायरेक्ट आयची लेटेस्ट गजाल पळोवपाक पळयता की सरकार एक कोवीड मॅनेजमेंटा कडेन लक्ष कशें दिता मिसमॅनेजमेंट जाता काय मॅनेजमेंट प्रॉपर केला आयज एक सरकारांतलोच मिनिस्टर स्टेटमेंट आपल्याच सरकाराचेर केल्लें आसा की गव्हर्मेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर द डॅथ्स जे आयज पर्यंत डॅथ्स जाल्ले आसा तुमकां कितें दिसता तुमच्या म्हणण्याचेर आज तशे दोन स्टेटमेंट आयिल्ले आसा सिग्निफिकंट स्टेटमेंट एक मायकल लोबो म्हणटा की जी आज मेरेन 2960 गोंयकार जे मेल्यात कोविडान ताका जबाबदार सरकारूच म्हणून वो आतां प्रमोद सावंताचे कॅबिनेटांतलो मंत्री आनी आत्तां हांवें एक स्टेटमेंट वाचला मुख्यमंत्र्याचो की जे लोक कोविडाचे मिसमॅनेजमेंटाचेर उलयतात एज्युकेशनाचेर उलयतात ट्युरिजमाचेर उलयतात मायनिंगाचेर उलयतात इकॉनॉमीचेर उलयतात आनी नॅशनली आनी इंटरनॅशनली गोंयांक गोंयचें नांव ते पेड्ड्यार करतात आतां हें तो म्हणटालो म्हजेरूच म्हाका दिसता हांवें एक इंटरव्यू असोच दिल्लो एक लोकल चॅनलाक ताजेर तो उलयता पूण ताणें चिंतूंक जाय की ताणें ताजोच मिनिस्टर ताका कितें म्हणटालें कोवीड मॅनेजमेंट जालें काय कोवीड मिसमॅनेजमेंट जालें हाचें उत्तर पसून सोदपाची गरज ना हें क्लियर कट ताजो मंत्री म्हणटा की 2960 म्हणल्यार 3040 कमी इतले गोंयकार जे मेल्या कोविडान वेदर दे हॅव डायड बिकॉज ऑफ ऑक्सिजन शॉर्टेज ऑर वेदर दे हॅव डायड बिकॉज ऑफ लॅक ऑफ मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर दॅट हॅड बी रॅम्प्ड अप ड्युरिंग द फर्स्ट वेव्ह दीस डेथ्स इव्हेंच्युअली द बक स्टॉप्स एट द गव्हर्नमेंट्स डोर and the government is led by the chief minister his own cabinet colleague is bringing the finger of suspicion the responsibility on his door ajer makaista mukhyamantri illi tari laj aha zalyar he should resign otherwise he should take action against the minister khorodar krantikari tu aaj goinche goa revolution day cha disak मायकलाचेर एक्शन घेवन ना खंय म्हण सांगलें इट कूड बी अ गूड बर्थडे गिफ्ट डॅट ही वॉन्ट्स मायकलाचे बर्थडेचे दिसा मायकलाक हें गिफ्ट जाय आसतलें की बाबा आपले फुडलो आपलो जो रस्तो आहा तो मेकळो करून मुद्दम म्हणला म्हणटा तुमी मायकलान तशें बिकॉज तुमी तशें म्हणटा फुडलो रस्तो ताका फुडलो रस्तो मेकळो जाय आसतलोच कित्याक जो मनीस लोकांचे पल्स धरूंक शकता आनी जो मनीस रस्त्यार आनी जमनीर आसा ताका खबर आसा की ह्या सरकारान 3000 गोंयकारांक निर्दोश गोंयकारांक मारल्यात तांच्या घरांनी दोशी हाडल्या इकॉनॉमी मिसमॅनेज केल्या तातूंत मायनींग म्हणटा तें 2012 सुरवात करूंक शकूंक ना आमचें कल्चर आमची हॅरिटेज सगळी काबार केल्या मोले म्हणटा तें 1,00,000 झाडां मारूंक दिल्लीं आसा म्हादय म्हणटा तेजेर सौदो करून म्हादय विकून दिली हें सगळें करपी मुख्यमंत्र्याचे अंडर जर आपूण इलेक्शनाक गेलो जाल्यार आपूण पडटलो हें ताका पूर्णपणान कळ्ळां आनी ताणें क्रांतिकाऱ्या भशेन एक स्टेटमेंट काडला मुख्यमंत्र्याक जर गट्स आसा जाल्यार मुख्यमंत्र्यान ताका सॅक करून दाखोवचो ताका तेंच वाडदिवसाचें गिफ्ट जाय आसतलें वगीच आमचेर कॉमेंट करून कांय उलोवं नाका आनी सेकंड जो मनीस म्हणटा की गोंयचें नांव नॅशनली पेड्ड्यार जाता नॅशनली पेड्ड्यार आमी करूं ना ऑक्सिजन शॉर्टेज जेन्ना जाली तेन्ना सगळी नॅशनल मिडिया गोंयांत आयली इंटरनॅशनल मिडिया गोंयांत आयली न्यूयॉर्क टायम्स म्हणटा त्या पेपराचेर गोंयचें नांव आयलें फॉर हॅविंग द हायस्ट टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट अँड द लोवस्ट वॅक्सिनेशन सो गोंयचें नांव पेड्ड्यार करपी मनीस हो एक सामको एक वादळ कशें एक सायक्लोन टॉकटे परत सायक्लोन सावंतो हू हॅज फिनिश्ड गोवाज नेम अँड ही कॅनॉट पॉयंट फिंगर्स एट एनीबडी एल्स इट इज द बक स्टॉप्स एट हीज डोर He is responsible to finish Goa, which is why I said the need of the hour on Goa Revolution Day is to reposition Goa. We have to be brought on the path of recovery.
एंड ऑन द पाथ ऑफ सस्टेनन्स एंड ऑन द पाथ ऑफ बींग फ्युचर रेडी. म्हणून आता कोविडान सुद्धा आता केसीस कमी झाल्यो, केसीस कमी जातल्यो, कर्फ्यू त्यांच्यानी लायलो, केसीस कमी, कांयच स्टेप घेवंक ना अशें ना न्ही. आयक, पयलें म्हणल्यार कर्फ्यूचे अर्थ कितें, हो आज गोंयान चल्ला तो कर्फ्यू म्हणटा, कर्फ्यू इज सपोज टू बी स्ट्रिक्टर दॅन लॉकडावन. आतां ही प्रमोद सावंत खंयची डिक्शनरी वापरता ती हांव नकळ. लॉकडावन म्हणटा तें उतर तो ताका काडूंक कशीच परवानगी नाशिल्ली वयल्यान. लॉकडावन उतर काडूंक सोदनासलो तो, कशेंच सगळे लोक म्हणटाले पंचायती म्युनिसिपालिटी बीजेपीच्यो म्युनिसिपालिटी बीजेपीच्यो पंचायतींनी पसून लॉकडावन सेल्फ इम्पोज लॉकडावन केलो. लोक घरा बसले पूण हो लॉकडावन म्हणना. कित्याक म्हणना, कित्याक हो मेस्ता ट्रिपी आनी हो मेस्ता मायनीचें पडलां, मायनीचें ट्रिपीचें पडलां, कोळशाचें ट्रिपीचें पडलां, गोंयचे लोक जे मरतात तांचे पडूंक नाशिल्ले. सो मायनी चालू दवरपाक लॉकडावन 100% हांची लॉकडावन इंडस्ट्री आनी वखदां हाडून भलतींच वखदां विकतीं घेतलीं, घेवंकूच ना म्हणून मुखेलमंत्री म्हणटालो आतां RTI दाखयता की वखदां घेतल्या म्हणून, जीं वखदां WHO प्रिस्क्रायब करूंकूच ना आनी काडलें आनी सगळें गोंय पावणेर काडलां. आग्वाद जेल म्हणटा थंय जे आमचे पुर्वज जंय बंदखणीन पडून गोंय जे ताणी साल्वार केलें आनी लिबरेट केलें, जी क्रांती लोहयान सुरवात केल्ली त्या टायमाच्यान जे भितर आशिल्ले आमचे गोंयकार हांची हॅरिटेज काबार केल्ली आहा, ती ताणी एक भायले पार्टीक दिल्या, थंय तुमी जाय तें करा आनी गोंय पावणेर काडिल्लें आहा. सगळीं अंधाधुंदी चल्ल्या, गोंय जेन्ना पावणेर काडलां तेन्ना गोंयचे क्रांती दिसा जे म्हाका दिसता सगळ्यांनी गोंयकारांनी एक सोपूत घेवपाची गरज आहा की हो सायक्लोन सावंत जो आमकां लागला ताजे कडच्यान आमी कशी तरी सुटका घेवंकूच जाय. कित्याक सायक्लोन सावंत? सायक्लोन सावंत म्हणजे यू सी गोंयचें नांव अशें पेड्यार केन्नाच नाशिल्लें. आमी न्यूयॉर्क टायम्साचे फ्रंट पेजीचेर केन्ना पावूंक ना की वी आर द वर्स्ट सिटी इन द वर्ल्ड, इन द वर्ल्ड हॅविंग द हायस्ट टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट एन्ड द लोवस्ट वॅक्सिनेशन. जेन्ना आमी वॅक्सिनां विकतीं घेवंक जाय आशिल्लीं तेन्ना हे करताले 60वें वर्स गोंयचे लिबरेशनाचे सेलेब्रेट करताले. सेलेब्रेशन कसलें? 300 कोटी आयले ते गेले खंय? आयले काय येवंकूच ना, सांगूंक जाय मुखेलमंत्र्यांक. आनी ते पयशे तुवें वॅक्सिनेशन घेवपाक कित्याक केलें ना? आज वॅक्सिनेशन आज मेरेन जें आमकां मेळ्ळां तें सेंट्रल कोर्टाच्यान वॅक्सिनेशन मेळ्ळां. भीक सरकार कितें करतालो, फस्ट जेन्ना वेव आयली कोविडाची तेन्ना हे मुखेलमंत्र्याक आपल्या वाडदिवसाच्या दिसाक ग्रीन झोन म्हूण डिक्लेर करपाची खास आशिल्ली. पेपराचेर एड घाले, तुमचे टिवीचेर एड घाले, गोवा ग्रीन झोन येयात, सगळे येयात म्हूण. आनी रेड झोन वर्स्ट केस आमची देशान जाली. सो दॅट वॉज द मिस्टेक म्हणटा. 100% मिस्टेक. ही हॅज गॉट नो विजन, ही डजंट इवन नो वॉट इज दीस कोवीड. आनी आतां जेन्ना तो म्हणटा की थर्ड वेव येतली आनी थर्ड वेवीचे आमचे रेडीनेस आसा म्हणून, तूं म्हाका सांग खंयचो शारे मनशान हाका पातयोवपाचो? जे मनशान ग्रीन झोन जालो म्हणून बेगीन बेगीन ताकतिकेन अनाउंसमेंट केलो आनी 3000 गोंयकार जे मेल्या, तो मनीस आतां सांगता ड्युरींग द सेकंड वेव वेन स्टील द टेस्ट पॉझिटिव्हिटी इज द हायस्ट इन द कंट्री, तेन्ना तो सांगता की थर्ड वेवाक आमी रेडी आहा. खंयचे गोंयकारान हाका पातयोवपाचो आनी खंयचो गोंयकार तूं पसून डू यू ट्रस्ट हीम? पूण आतां थर्ड वेव, टेल मी वन थिंग, थर्ड वेव आयली जाल्यार आमची तयारी आसा. पूण नाउ व्हाट आर द स्टेप्स टेकन? ही माइट हॅव लर्न फ्रॉम फर्स्ट एंड सेकंड वेव. एवरी पर्सन हॅज टू लर्न फ्रॉम द पास्ट. आणि मी थर्ड वेवाक रेडी झाला असतो. किती केला रे रेडी? स्पेल आउट टू अस, टेल अस इफ द थर्ड वेव इज गोइंग टू टच द चिल्ड्रन. शो अस उद्धव ठाकरेन केला ते पळय, धाकटे धाकटे जिल्ह्यांनी ताणी हॉस्पिटलां केल्या तातूंत भितर नर्सरीज आहात जंय प्ले प्ले हे आहा, ऑल दीस इन्फ्रास्ट्रक्चर फॉर किपींग द चिल्ड्रन ऑक्युपायड वेन दे आर गोइंग टू बी एफेक्टेड बाय कोवीड. एक खंय गोंयांत गेलें तें दाखय सांग बरें. वॉट आर द 5 कॉन्क्रीट स्टेप्स टेकन बाय गोवा गव्हर्मेंट टू एंटिसिपेट द थर्ड वेव? चीफ मिनिस्टर जस्ट डोंट गो टू हांगा टिका उत्सव जालो पेपरार घालें. कसलो उत्सव तो? आरे पयलें हें उत्सव म्हणटा तें नांवच चुकांचें. कसलो उत्सव हो? आरे लोक मरतात ते साल्वार करपाक वॅक्सीन घेतात. आज ताणें अनाउंसमेंट केल्लो आहा एक डोस वॅक्सिनाचो जायना ते म्हणजे टुरिजम ओपन करना म्हणून. व्हडले सायंटिस्ट जे आहात ते म्हणटात की एक डोस म्हळ्यार अर्थूच ना म्हणून. एक डोस इज ओन्ली 20% इम्युनिटी. दॅट कोविशिल्ड
सेकंड डोज 14 डेज आफ्टर द सेकंड डोज गिव्ज यू 86% इम्युनिटी. सो एक डोजान तू सगळे टुरिझम उघडे करून भोंवता. भितर जे येतले तांचे कडेन दोन डोज आसतले काय ना? एक डोज गोंयकारांक घेतलो म्हणून जावचो ना. गोंयकारांक दोन डोज आसूंक जाय, पूण एट द सेम टायम इकॉनॉमी ऑल्सो शुड बी ओपन. सो तुमकां कितें दिसता वॉट शुड बी डन? थर्ड वेव कशी प्रिपेर रावपाक जाय? थर्ड वेवा खातीर एन्टायर बजेट जें आसा शूड बी द फोकस शूड बी कोवीड टू सेव लायव्स. Save lives and also save livelihoods. See, extended lockdowns cannot work because manish barik manish jo aha taje pot bharunkui jay taka to phale manta covid yon gelyar apun sutlo apun bhuke na black marpak naka. So ek balance sodap ek bora sarkar ek bora leader ji quality milyar is to strike a balance between lives and livelihoods. To strike this balance, to find this balance, you have to know where you lack. आतां ऑक्सिजन सप्लायान आमकां कमी पडली. सो कितल्यो ऑक्सिजन टँकी कितल्या हॉस्पिटलांनी सेटअप केल्यो? केजरीवाल आमचे पक्षाचो कांय न्ही आनी हांव कांय तांचे कडेन अलायन्सान ना, पूण केजरीवालाचो ऑक्सिजन जो येतालो युपीच्यान तो बीजेपीन हाडायलो थंय बॉर्डर ऑफ दिल्ली. सो ताणें कितें केलें? ही हॅज नाव इक्विप्ड एवरी हॉस्पिटल वीथ ऑक्सिजन टँक्स. ऑक्सिजन टँक्स विच आर ह्यूज टँक्स. सो इफ द थर्ड वेव कम्स ही इज रेडी विथ ऑक्सिजन एटलिस्ट. Because there had been oxygen deaths in Delhi because those tankers were stopped. So ata goyan kitle hospitalan oxygen tanke install kelyo? Khub jan NGOs ahat who were willing to give these oxygen tanks ki 5% you bear, 95% we are sponsoring you. Kitle hospitalan oxygen tanke jo system aha kay vosun meren te scoop mhanta ta kane dhando cholopa khatir anchi hafte khavpa khatir ye chalu dhorla ani. You tell me, we have got the South District Hospital. It has oxygen facility. Ata GMC ne GMC che yen je kide ha super speciality kit hai ji. Chikle position kide ha, Phonya position kide ha, Mapsa District Hospital, Mapsa District Hospital Azilo kide ha position, Daktin ji asat ji PHC jahat thoi position kide ha. So step up hospital mhanun bare naav gele step up bari naava bari sotta ho, pun pude kay na asta je. सो ताजे खातीर म्हाका दिसता की द होल कोवीड मिसमॅनेजमेंट शूड टीच लेसन्स टू दीस गव्हर्नमेंट दॅट दीस इज नॉट टायम फॉर पॉलिटिक्स बट टायम टू कीप गोवन्स अलायव्ह. पण ऑपोजिशनांनी तितलोच तांकां साथ दिवपाक जाय न्ही? 100% खंय ऑपोजिशन कमी. ही ऑलवेज सेड की ऑपोजिशन फक्त टिका करता. ना, एक सांगता तुका, जेन्ना टिका करूंक जाय तेन्ना आमी टिका करूंकूच जाय. दर 3000 लोक मरून टिका जर करचे ना जाल्यार आमी कट्टे नाक बुडोवन जीव दिल्यार बरें. कोवीड आमी वॅक्सिनेशन घेतलां, हांवें दोनूय वॅक्सीन घेतल्या. म्हजे जर सगळे मतदारांक जर वॅक्सिनां मेळूंक ना आनी हांव जर ताजेर उलयना जाल्यार हांव कसलो लोकप्रतिनिधी? सो आमी कितें करप तें हांणें सांगप न्ही. वो नायट वॉचमॅन चीफ मिनिस्टर, ही इज जस्ट ही इज नॉट अ इलेक्टेड कॅप्टन. ही इज जस्ट होल्डिंग दॅट चार्ज बिकॉज द कॅप्टन हू वॉज चोजन डायड. सो एक्सिडेंटल मुख्यमंत्र्यांनी आमकां शिकोवप न्ही ओपोजिशनान कितें करूंक जाय तें. हाका कितलें एक्सपिरियन्स आसा पार्लमेंटरी डेमोक्रेसीचे टॅलंट्स आमकां शिकोवपाक? सो ही शूड नॉट टॅल अस वॉट वी शूड डू. ही शूड नो वॉट ही शूड डू एज चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट हॅवींग कंट्रोल. पळय ताणें खूब आदेश दिले. पूण तुमकां दिसता की बीजेपीन कांयच करूंक ना गेल्या 5 वर्सां? डेव्हलॉपमेंट अटल सेतू ब्रिज केलो, जुवारी ब्रिज आतां चालू आसा, कनेक्टिविटी केली. बीजेपीचे सरकाराक आमी आदार केल्लो. जो सरकार आमी हाडिल्लो तेन्ना तें डबल इंजीन चलतालें. पर्रीकार जेन्ना जितो आशिल्लो ताणें 16,500 कोटी हाडले दिल्लीच्यान गोंयाक. तातूंत ती कनेक्टिविटी जाली, तातूंत तो अटल सेतू जालो, तातूंत हो ब्रिज जाता तो जाता. आतां हो येवन आनी कितें केलें सांग म्हाका तूं? आनी येवन कितें केलें तें काल तुका ओडलें दिसता. जो कलवर्ट बांदलो तो कोसळ्ळो. 7 वर्सां जालो हो जी एस आय डी सी हातान घेवन आहा. ही इज द मास्टर ऑफ करप्शन. एम सी जाला तो. एम सी म्हूण आमकां कशें आसतात ते हे बी कोण ते कंपेर करतात ते, तसो हो मास्टर ऑफ करप्शन. 7 वर्सां जी एस आय डी सी हातान दवरून जी एस आय डी सी वीच इज अ स्पेशल पर्पज वेहिकल for fast track development which pays the contractor based on market price not on GSR. ashe GSIDC che banille sakho padpak lagle.
पहिल्यांदा गोयात असे झाले हा की असो साखो पाऊस पयलो येता थंय हा साखो पडलो हो कित्याक केलो साखो आनी खंय केलो आनी कोण रिस्पॉन्सिबल हो जी एस आय टी चो चेअरमॅन आहा पर्रीकार जेन्नाच्यान थंय गेलो तेन्नाच्यान जी एस आय टी सी हो घेवन आहा एक जाले आतां हें मुखेलमंत्र्यान सांगलां की एन्ड ऑफ 21 म्हणल्यार जस्ट वेन द इलेक्शन इज ड्यू आय वील ओपन वन लायन ऑफ द जुवारी ब्रिज तूं म्हाका सांग काल जें उरलें जालें तें तर ताकतिकेन इनॉग्रेशन करपा खातीर हाजेर आमी रावन हें जुवारीचो ब्रिज हांणें ओपन केलो गॅरंटी आहा की ओल्ले जालां तें कुट्टाळे जावचें ना म्हणून कोण गॅरंटी दिता सांग म्हाका तूं कोणाक तेणी एरेस्ट केलो आज तें कॉलॅप्स जालें म्हणटाचेर वेर इज द अकाउंटेबिलिटी म्हणून हांव मुखेलमंत्र्या कडेन जाहीर सामकें निवेदन करतां आनी मागतां पांय पडटा ताजे कडेन की ओगीच एनावंस करून ब्रिजाचेर आपलें नांव घालपा खातीर ताकतीक करनाका तो ब्रिज खरोच उगडो करपाचो लायकीचो आसा तें पळय कित्याक ह्या दिसांनी तांचे सगळे येताले तांचो कन्सल्टंट पसून चायनीज आशिल्लो म्हण आयकलां हांवें तांचें मेन जें कितें आशिल्लें तें मशिनरी चायनाच्यान येताली ती सगळी बंद पडली बिकॉज ऑफ कोवीड सो ताकतीक करूं नाका दीस इज अ मेजर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट वीच हॅज टू बी सेफ वीच हॅज टू गो वीथ सर्टन स्टँडर्ड्स इट इज नॉट फॉर पॉलिटिशियन्स टू से वेदर स्ट्रक्चरल स्टेबिलिटी इज परफेक्ट देर आर एक्सपर्ट्स देर आर कन्सल्टंट्स लेट देम डू देअर जॉब इलेक्शन लागीं आयलें म्हणून आपूण एक लायन उगडी करतलो म्हणून सांगूं नाका अटल सेतूची पसून परिस्थिती कितें जाली ती पळय तूं जी कनेक्टिविटी करूंक जाय आशिल्ली जे दिसा पर्रीकारान इज द जोश म्हणून तो हाव इज द जोश तितल्याचेर उरलो ताजे मागीर जोश फोर्स जालो सगळो खंय आसा तो ते कनेक्टिविटी सारी करूंक ना मरे आनी सो देट मिन्स पोस्ट पर्रीकार देर हॅज बीन नो सिरियस फोकस ऑन इन्फ्रास्ट्रक्चर डिवलपमेंट वीच ही हॅड ब्रॉट वीच दीस पर्सन हॅज नॉट ब्रॉट एट ऑल दीस पर्सन सोल्ड अवर म्हादय टू 300 crores लोन टू सेलिब्रेट 60 years ऑफ लिबरेशन वीच 300 crores वी डोंट नो वेर इट हॅज गॉन मोवीन गुदिनान स्टेटमेंट काडला की वॅक्सीन घेवचें म्हणटा ताजेर आफ्टर वी हॅव शाउटेड एज ऑफ द मोमेंट द फायनान्स डिपार्टमेंट हॅज नॉट सेड हाव मच मनी दे हॅव रिसिव्ड वेर इट हॅज गॉन वेर दे इंटेंड टू स्पेंड इट सो देर इज नो अकाउंटेबिलिटी ते 300 crore rupees हांकां अशें ब्रायब म्हणून दिले फॉर लुजींग द केस वीथ कर्नाटका एन्ड सेलिंग म्हादय वीच इज द लायफ लायन ऑफ गोवा हो म्हजो चार्ज आहा ताजेर सो देर फॉर वॉट आय एम ट्रायंग टू से इज की जें डिवलॉपमेंट करता बीजेपीन डिवलॉपमेंट केलो म्हण त्यो खबरो सोड लेट अस सी हू वॉज लिडींग द गवर्मेंट बीजेपी फाल्यां सांगतली की कितें तें डबल इंजीन आसपाक जाय म्हूण सेंटराक मोदी आहलो हांगा आमचो हो छोटा मोदी आहा हो मोदी भशेनच उलयत रावता मोनोलॉग्स हाका एसेंब्ली घेना हो एसेंब्ली कित्याक घेना कित्याक एसेंब्ली फेस करपाक तांच्यान जायना एसेंब्ली प्रोरोग केली कोविडाच्या नांवान आनी दुसरे सायडीन भाशणां सगळ्याक चालू आहा आतां बजेटा खातीर एसेंब्ली घेतलो आनी मागीर बंद करतलो परतें आनी मागीर उलयता की ओपोजिशनान सपोर्ट केलो ना अरे ओपोजिशनान सपोर्ट करपाक केन्ना ओपोजिशनाची खंयची सजेशनां घेतल्यां तुवें आमचे कडेन लिस्टां घेतली कोवीड केअर सेंटरांत कांयच राजकारण केलें कोवीड केअर सेंटराचेर पसून राजकारण करपी कॅटेगरीचो मनीस हो आमचे मडगांव म्युनिसिपालिटी वीच इज द कमर्शियल कॅपिटल ऑफ गोवा थंय कोवीड केअर सेंटर म्युनिसिपालिटी घालूंक मेळना म्हणून बारीकशा गांवांनी जंय बीजेपीक सपोर्ट करता जो बीजेपीन जॉयन जाले रातचे होलसेल गेले ते थंय कोवीड केअर सेंटरां जाल्या आनी थंय हो गेला थंय काल पळोवपाक सो कितें दीस इज अ एक्सटेंडेड इलेक्शन कॅम्पेन दीस इज जस्ट पी आर ओके दीस इज नो देर इज नो सिरियसनेस अबाउट कोवीड बरें हें जालें बीजेपी एंड ऑल थिंग्स यू आर सेइंग नाउ वील लेट अस कम बॅक टू युअर टीम तुम्ही म्हटलें टीम गोवा जाऊया इट्स नॉट ओनली गोवा फॉरवर्ड पार्टी सो वेर इज युअर टीम गोवा खंय पावला हें टीम गोवा पळय ह्या नव्या वर्साक म्हणल्यार 2021 नव्या वर्साक सगळे रेझोल्युशनां घेतात आमचे पक्षाचे आनी म्हजें रेझोल्युशन आशिल्लें की एक टीम गोवा म्हणटा तो एक जॉयंट एफर्ट कॉलॅबोरेटीव एफर्ट्स सगळे गोंयकारवादी शक्ती एक जावन ह्या बीजेपीक आनी ह्या प्रमोद सावंत ताका धांवडावंक जाय टू सेव गोवा नाव सो टीम गोवा टू सेव गोवा नाव वाय सेव गोवा नाव बिकॉज गोवा वॉज बींग पूट ऑन अ फास्ट ट्रॅक सेल इज आय टोल्ड यू आमची म्हादय गेली मोल्यां ताणी लाख झाडां मारपाक दिलीं डबल ट्रॅकींग हाडलें जें लोकांक नाका तें सी झॅड एम पीचें एक फार्स
हियरिंग केलें जें कोर्टांनी तांचेर आडायलें सो सगळ्यो ह्यो वस्तू आसा म्हणून सगळ्यांनी एक जावन कित्याक सगळ्यांक गोंयचे गोंयचो फुडार बरो जाल्लो जाय सो एटलीस्ट कॉमन मिनिमम अपार्ट फ्रॉम बीजेपी यू आर ओपन फॉर अलायन्स विथ एनीबडी आय शूड बी ओपन टू अलायन्स विथ एवरीबडी टू सी दॅट बीजेपी इज आउट आतां तातूंत कितें आहा एवरीबडी हॅज एक्सपेक्टेशन्स एवरीबडी सेज दॅट आय एम पावरफूल इन ऑल द कॉन्स्टिट्युएन्सीस समबडी वील से आय एम पावरफूल आय एम अ व्हेरी प्रॅग्मॅटीक पॉलिटिशियन आय एम अ स्मॉल मॅन लास्ट टायम आय कॉन्टेस्टेड ओनली 4 सीट्स आय वन 3 सो माय स्ट्रायक रेट इज 75% देर आर अदर्स हू हॅव कॉन्टेस्टेड 40 एंड नॉट वन अ सिंगल वन सो इट इज फॉर देम टू डिसाइड देअर कोर्स ऑफ एक्शन आय एम नॉट वॉन्टिंग टू कमेंट ऑन देम वॉट आय एम ट्राईंग टू से इज wherever I am going to put up a candidate, I am going to have a proper survey done. I am going to see whether it is worth the effort. Otherwise, if somebody is better, I am going to make way for him. But where my candidate has all the ingredients of a victory, and in case there is Team Goa fructifies, then I wish that that person becomes a candidate. See, Zala, Hazun kire ulop zala, kona kade kide zala? Amche ulop chalu ha. Pohile amche ulop chalu ha Congress party kade. कित्याक म्हाका दिसता की गोंयांत काँग्रेस पार्टीक बरोबर घेवन हें करप गरजेचें ऑल्दो काँग्रेस पार्टी फुटल्या हें जालां तें जालां खूब जस्ट टू इंटरप्ट आतां काँग्रेस म्हटलें तुमी जाल्यार आयज सुद्दां संकल्पान म्हटलां गिरीशा शिवाय आमी फुडें वचचें ना थंय म्हणजे काँग्रेस सामकी फुट्टली आनी गिरीश आमकां जाय आनी गिरीशाच्यान तुमचें आख्खें जग जाहीर आहा की तुमच्या दोगांचें रिलेशन्स बरें ना यू आर ऑलवेज अगेन्स्ट सो हाव दीस वील गो अहेड ह्या वटेन आख्खे काँग्रेसीचे सगळे यूथ आनी हे म्हणटा की आमकां गिरीश जाय आनी त्या वटेन तुमकां गिरीश नाका सो हाव द थिंग्स वील गो पळय म्हाका कोण तांचे भितर जायो नाका हें डिसायड करपी हांव कोण न्ही पयलीं हांव उलयतां तें तांचे हाय कमांडा कडेन एट द मुमेंट कित्याक हांगा जो तांचो प्रेजिडेंट आहा तो एड हॉक प्रेजिडेंट ही हॅज रिझायन 4 टायम्स इन द लास्ट 4 इयर्स एन्ड हीज रेजिग्नेशन इज पेंडींग एक्सेप्टन्स आनी ताणें म्हणलां काल स्टेटमेंटान की अलायन्सीस आर डिसायडेड एट द नॅशनल लेवल सो आमी ताजे कडेन उलयत ना सो ताजेर म्हाका कॉमेंट करपाचो तुमकां हांगा कोणूय आसलो तरी फरक पडना ना ना म्हाका ताजेर कॉमेंट करपाचो ना तो उरता काय तो वता काय कितें जाता देट इज द इंटरनल मॅटर ऑफ द काँग्रेस पार्टी बट इंडिकेशन्स आर देट द एन्टायर सिस्टम ऑफ द काँग्रेस पार्टी इज गेटींग रिबुटेड म्हणजे जे भशेन आमी कंप्युटर रिबूट करतात तसो तांचो रिबूट सिस्टमाक चालू आसा अशें दिसता तांचो आज सेंट्रल ऑब्जर्वरी गोंयांत आहा म्हणटकच हाजेर संकेत अशें मेळटा की ते आर इन द स्टेट ऑफ ट्रान्झिशन सम लिडरशीप मे इवॉल्व समथींग मे हॅपन वॉट एवर आतां तें बेगीन मातशें जावंक जाय कित्या खातीर कित्याक हें टीम गोवा म्हणून जें आमी कितें प्रस्त उलयतात आनी जो प्रयोग आमी यशस्वी केला मडगांव म्युनसिपालिटीन एक जावन आमी जैत आमकां मेळ्ळां हो प्रयोग जर फुडें गोंयच्या लेवलाचेर आमी ट्रान्सलेट करतले जाल्यार कोण तांचो लिडर हें बेगीन डिसायड जावंक जाय आनी तो कोलॉबरेट करपाक दुसरे गोंयकारवादी शक्ती बरोबर तांची तयारी आसा वो ना हें तांणी बेगीन सांगूंक जाय बेगीन कित्याक सांगूंक जाय कित्याक इलेक्शन तेंकलां सगळे पॉलिटिकल पार्टीज आपआपलें काम करतात बीजेपीनूय तांचो नंबर 4 नॅशनल लेवलाचेर BL संतोष म्हणटा ताका गोंयांत धाडलो कित्याक धाडलो ओगे हांकां पळोवन च्या पिवपाक न्ही ताकाय तांकांय पल्स आसा की हांगाचो सरकार सारको ना हो गडगडपाचो सरकार ना आनी हो वता म्हणून ताणें मनशाक धाडला कितें तरी करपाक तशें काँग्रेसीकूय कितें तरी तांचें ओन एसेसमेंट लेवल आसतल्यो म्हजें सांगपाचें इतलेंच की कितें जाता तें बेगीन जावंक जाय सो तुमकां फरक बेगीन जायना तर बेगीन जायना जाल्यार ऑल पॉलिटिकल पार्टीज ऑलवेज हॅव अ प्लॅन बी सो यू हॅव युअर प्लॅन बी एवरीबडी हॅज टू हॅव इट See, I want alliance, I want Team Goa to succeed, I want everyone to come together. But suppose somebody doesn't want it, then what am I supposed to do? Go and sit at home? I have also been elected by the people. Just yesterday, just a month ago, I have got a clear comprehensive victory in my constituency from the people, in spite of BJP, in spite of joint venture of all these fellows. So I have got my duty to do and I have to always have a plan B in place if plan A doesn't work. Plan A is that we have to come together as Team Goa and the Congress has to be part of it. Okay. I hope it happens quickly. If it doesn't happen quickly, then even having this Team Goa will not work. What I am trying to say is, last month, last atwadya andar ye kele, dale korunai fayadeche na. Ya sagale ami kartat kidyak? Kidyak ami kranti ghadon hadunk shoktat.
वी वॉन्ट टू रिपोजिशन गोवा बाय यू नो पाथ ऑफ रिकवरी बाय पाथ ऑफ सस्टेनन्स एंड बाय मेकिंग इट फ्युचर रेडी. गोवा फॉरवर्ड स्वतःचं किती प्लॅन आहे? काल आम्ही MGP सुधीन ढवळीकर त्यांच्याकडे बोलूया, त्यांच्यानी ऑलरेडी सांगले की 18 कॅन्डिडेट 18 जागांचे आपण घालता आणि बाकीचे आपण अलायन्स करून पळवपाक शकता. तसे तुमचे स्वतःचे आमचे तसे एक 10-11 कॅन्डिडेट आम्ही रेडी केले आहात. थोडे लोक नवे जॉईन जावपाचे आसा. आता हे 10-11 कॅन्डिडेटांक जिकोन हाडूंक जाय आणि ते हाडपा खातीर जे किती एफर्ट्स पार्टीन घालूंक जाय ते घालपाक आमची तयारी आसा. आता फिगरां हांव कितें व्हड सांगून आपलें नांव जोडून हें म्हजी तयारी ना. अशें जर दिसलें आमकां की आमचे भितर आसा तातूंतय भितर कोण फ्राक आहा ताजे परस बरो दुसरो कॅन्डिडेट दुसऱ्या कडेन आहा जाल्यार वी वील सी will be practical, will be rational. We are not just there to score points, but we want to win the election. आणि आम्ही BJP कडेन कसलेच तालमेल केन्नाच करचे ना फुडें हे आम्ही जाहीर केल्ले. तुमची एकूच पार्टी लोकल असा आणि तुम्ही सदांच म्हणता गोयकारपण गोयकार आणि हे सगळे बाकी सगळ्यो नॅशनल पार्टीज गोयात असा. सो हाऊ यू सी दॅट म्हणजे कॉलॅबोरेशन कसे जाऊ शकता नॅशनल आणि नॅशनल इज नॉट अगेन्स्ट लोकल. सी लोकल डजंट मीन बींग अगेन्स्ट नॅशनल असे काय ना ते. सी हियर हू इज युअर एनिमी. एनिमी इज द पर्सन हू हॅज फेल्ड गोवा, हू हॅज सोल्ड गोवा, हू इज पुटिंग गोवा ऑन अ फास्ट ट्रॅक सेल, हू इज लोवरिंग द इमेज ऑफ गोवा इंटरनॅशनली अँड नॅशनली. सो हाका जर रिप्लेस करपाक जाय जाल्यार दुसरे गोंयकारवादी शक्त्यो ज्यो ज्यांका बदल हाडूंक जाय ताणी एक जावपाची गरज आहा. हो एक ब्रॉड आमचो अंडरस्टँडींग. हें करपा खातीर लोकल पार्टी बरोबर तालमेल घडोवन हाडप, युनिफायर म्हूण जावप हें करपाक म्हाका इच्छा आहा. हांव अशें म्हणटा की म्हाका हांव हें युनिफाय करता म्हूण हांव फुडें लिडर जावचो म्हणटालो, हांव अशें म्हणिना. आय एम ओन्ली सेइंग सगळ्यांनी एक जावंक जाय आनी गोंयचे जनतेक हें जाय हें कशें कळटा. आमी एक थर्मोमिटर म्हूण घालो मडगांव म्युनिसिपालिटीन, सादे आमी दोग जाण एक जाले. काँग्रेस पार्टीन म्हणलें की हें अलायन्स इज नॉट बिटवीन काँग्रेस अँड गोवा फॉरवर्ड, ताणें म्हणलें इट इज बिटवीन दिगंबर कामत अँड गोवा फॉरवर्ड. कितें म्हणून पूण कॉम्प्रिहेन्सिवली BJP पडली. 25 17 सीट आमचे जनतेन आमकां मतान दिली आनी थोडे जे पडले ते थोडे वोटांनी पडले. हाजो अर्थ कितें की लोकांक टीम गोवा जाय. आतां पक्षांक जर ती टीम गोवा नाका जाल्यार लोक हे पक्षांक मागीर धडो शिकयतले. इतल्यान म्हाका सांगपाचें. ओके, म्हाका आय डोंट वॉन्ट टू मेक एनी स्टेटमेंट ऑन बट यू आर इन शॉर्ट यू आर ओपन फॉर ऑल अदर पीपल अदर देन BJP. येस, दीस इज वॉट इन जनरल. सो बाकी वी हॅव टू वर्क विथ एव्हरी वन, वी हॅव टू लर्न फ्रॉम एव्हरी वन. देर मे बी पीपल हू आर नॉट फ्रॉम गोवा, पार्टीज विच आर नॉट फ्रॉम गोवा, हू हॅव डन गुड एक्सपेरिमेंट समवेअर एल्स. वी हॅव टू ऑल्सो लर्न फ्रॉम देम. येस, द मॉडल ऑफ सर्टन पीपल वेन इट कम्स टू एज्युकेशन, वेन इट कम्स टू हॉस्पिटल्स, हेल्थ केअर, which can be improved by learning from other states. Has to be learned. Ejero, tumhi ek shabd vapallo repositioning Goa. Tumche kire ideas are before we wind up last pillar ankhatir ki repositioning manje exactly tumhi kire chitta. See, repositioning Goa mante Goyaak dar amchi ponni glory adun jay parti. Dale we have to do a course correction. For this course correction we will have to first bring Goa on the path of recovery. Recovery of what? Even through COVID, people who have suffered, who have died, what about them? People who are suffering their lives and livelihoods, ankan jagyar hadche padtale. Second mhalyar tourism ami ugde karpache ulaytat. Tourism goyan kone fulopache, bhayla neun goyan fulopache kay goykarani goyche tourism forward karpache. So goyche sthanik manchak nyay meltalo kay na in any of our. So I have a plan wherein we plan it in as a movement. A movement in action wherein you recover the state, you sustain the state in which your youth get jobs in Goa to take Goa forward, and third is be future ready. Future ready can be third wave, future ready can be in by changing as image kis jala goinchi. Why I am saying reposition? So at the moment the image of Goa is casinos, rave parties and a little bit of mines. That is all Goa is all about. So casino, rave party and little bit of mines, this is all the image we want. Do we not want an education economy?
where people invest and people come here to study. Suppose we have the best Ivy League colleges, campuses here. But America, jo Borough University, Harvard, der, Yale, der, Borough University, Princeton, der, tancho Asia Pacific campuses goyan halle. So ek investment destination for higher education. Or ek, so you are repositioning yourself. But I'm not saying that casino downhau je. I'm not saying that. I'm saying let that be. But that should not be the only model. So there are different models. Dubai model ha. Dubai kine ha. Dubai maja sagaya ha. But Dubai is not only about that. It's a commercial center also. It's also about tourism. It's also about art. It's so many things. Dubai is there. Singapore is there. Mauritius is there. Mauritius is just like Goa. We can follow it. Yeah, that's all right. You can go to Kerala. Kerala's model pay mare. Kerala, sthanik manushyak nyay meta kay na. Kerala COVID bare bishin handle kela kay na. So this is about sustain and being future ready. Future ready is that you have to have the challenges. The new normal can be what we don't know. We don't know whether we'll be able to meet like this before and come to the studio and give an interview. Maybe our election will be through online. I've heard that the election commission is now going to say that handicapped people and zante above 80 years, tanga EVM garayat nahi. Vote from home म्हणून हे केवपाचे आहा खंय या इलेक्शनाक गोंयान व्हीव्हीपॅट म्हणटा ती सुरवात जाली तशी ही एक खंय इलेक्शन कमिशन पळयता कित्याक जाणटे लोक थर्ड वेव जर आयली ते भायर येवंक शकचे ना तांकां ईव्हीएमूच घरा व्हरप पोलिंग एजंट घरा वचप तांणी थंय मारप बरें फाल्यां थर्ड वेव वाडली जाल्यार यू मे हॅव अ इलेक्शन वीच इज नॉट गोइंग टू गेट ओवर इन वन डे एक दीस आनी एक सेकंड दीस अशें जावंक शकता सो हें कितें हें जेन्ना आमी अशें पळयतात तेन्ना वी हॅव टू बी फ्युचर रेडी आनी गोंय म्हणटा ते सुसंस्कृत जनता आसा गोंयांत गोंयकार गोंय फुडें व्हरूंक सोदता गोंयांत सावंतवाडीचो सरकार नाका गोंयांत गोंयकारवादी सरकार जाय आनी हें करपाक सगळ्यांनी एक जावंक जाय आनी एक करून रिपोजिशन करूंक जाय गोंयांक आनी एक बरो खरो म्हणल्यार एक बरो वेलफेर स्टेट आमच्यान करूं येता आनी फक्त 15 लाख लोक आसा एज्युकेशन पॅरामिटर हेजे फूल प्लॅन तुमच्या कडेन तुम्ही रेडी करून दवरला आमच्या कडेन हा दॅट विल बी पार्ट ऑफ अवर मॅनिफेस्टो ओके म्हाका दिसता सगळ्यो गजालीचेर तुम्ही उलयला एकूच गोंयकारांक तुमच्या कडल्यान प्रॉमीस म्हणटा की लास्ट टायम तुम्ही अशेंच म्हणिल्ले की आपूण बीजेपीक केन्नाच जॉयन जावपाचो ना अँड देन यू गेव अ कमिटमेंट अँड यू जॉयन बीजेपी मे बी तुम्ही म्हणा पर्रीकाराक आपूण सपोर्ट केलो पण तुम्ही सरकारान आशिल्ले डेप्युटी सीएमूय आशिल्ले पण ह्याच्या फुडें आतांय तुम्ही बीजेपीचे इतले सांगता कांय डेव्हलपमेंट ना येना तेना फाल्यां कितें वॉट एव्हर बट यू हॅव स्पोकन नथींग लॉट ऑफ थिंग्स मिसमॅनेजमेंट म्हणा कितें म्हणा पण फाल्यां बीजेपी सरकार परतूय जर झाली गोंयांत फॉर एनी बीजेपीच्या सरकाराक आनी बीजेपीक खंयच हाजे फुडें फॉर एवर आमचें कनेक्शन कसलेंच आसचें ना हें आमी खूब हें म्हजो कमिटमेंट इतलेंच न्ही बीजेपीचो सरकार ना जावपा खातीर सगळ्यांक जर एक करूंक जाय थोडे कितें सॅक्रिफायस पसून करूंक जाय जर हें पसून करपाक हांव फुडाकार घेतलो हें म्हजो कमिटमेंट आसा आज रिव्होल्युशन डे आयच्या दिसा हांव कॉल दितां गोंयचे लोकां कडेन की असल्यो जर एंटी गोवन ऑर्डर्स तुमकां आयल्यो डोंट ओबे द गव्हर्मेंट सी एक डिजओबिडियन्स सिवील डिजओबिडियन्स जावपाची गरज आसा बिकॉज दीस इज अ लूट एन्ड स्कूट गव्हर्मेंट लास्ट दिसांनी हें जें कितें करतलें हें गोंय विकतलें पावणेर तांणी गोंयाक काडिल्लें आसा इट इज देर फॉर द हायस्ट बिडर गव्हर्मेंट सर्वंटान तांचे दबावा खाला येवन हें करप न्ही कित्याक हो चीफ मिनिस्टर जो आसा ताणें आपले मंत्र्यांकूच डिफेंड करूंक ना तो हांकां केन्नाच न्ही डिफेंड करचो ना हांकां हील पूट देम अंडर द बस सो तांणी तकलेन दवरुचें कितेंय अशें जर सायन केलें जाल्यार आमी तें पळोवपाचें आसा आनी ताजेर एक्शन जातली फुडें सो ही एक्शन जर चुकोवंक जाय जाल्यार डोंट गेट इन टू एनी हेस्टी सेल ऑफ गोवा दीस इज माय रिक्वेस्ट दीस इज अ रिक्वेस्ट फॉर गव्हर्नमेंट व्हॉट विल बी युअर मेसेज फॉर एंटायर गोवा द मेसेज फॉर एंटायर गोवा इज दॅट गोवन्स आर एज्युकेटेड लॉट वी नीड कॉम्पिटन्स अँड केपेबिलिटी टू रन गोवा वी कांट बी हॅव्हिंग अ नॉन प्लेईंग कॅप्टन जस्ट अ नाईट वॉचमॅन इज चीफ मिनिस्टर ऍक्सिडेंटल मुख्यमंत्री असून फावना वी हॅव टू हॅव समबडी विथ अ कोजंट प्लॅन टेस्ट द पर्सन वॉट प्लॅन्स ही हॅज and then elect the person. We get the government we deserve. So therefore, whole effort to bring up Team Goa is because test us before. See, I'm here repositioning, but I'm going to talk to people. People are going to repositioning.
दे ऑल्सो वॉन्ट दे वील हॅव सम नॉलेज विच आय एम नॉट हॅविंग इन पार्ट ऑफ माय मॅनिफेस्टो. सो वी वील लिसन टू द पीपल, वील क्रिएट अ पीपल्स मॅनिफेस्टो टू अशर इन चेंज. क्रांती घडोवन हाडपाक, नवें गोंय घडोवपाक लोकांचे आयकून लोकांचो पल्स फील करून आमी करपाचे आहा. हातून आमकां लोकांनी सहभाग दिवचो अशें हांव गोंयच्या लोकां कडेन मागतां. येस थँक्यू वेरी मच, तुम्ही स्टुडियोन आले, तुमचो वेळ दिला त्याच्या खातीर देव बरें करू म्हणटा. टायम ऑलमोस्ट सोंपलो आहा. हे आशिल्ले विजय सरदेसाय, आमचे एक्स डेप्युटी चीफ मिनिस्टर ऑफ गोवा आणि फातोडाचे आमदार. त्यांच्यानी सगळ्यो गजाली क्लियरपणे सांगितल्या, खूपशा गजालींचेर ते उलयले. फक्त अलायन्स न्हू तर गोंय कसे आसचे, त्यांचो प्लॅन किती आहात, त्यांचे तकलेन इमेजिनेशन, त्यांचे जे किती आहात गोंयका खातीर, ते थोड्याच दिसान ते स्वतः गोंयकारांचेर फुड्यान हाडटले आणि त्याचेर सगळ्याचेर विचार करतले. सर आणि एकदा देव बरं करू, तुमकां स्टुडियोन आयले त्याच्या खातीर थँक्यू वेरी मच. थँक्यू.